सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गेल्या काही दिवसांपासून वीज महामंडळाच्या वाढीव बिल व शेतकऱ्यांची वीज तोडणी संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. या संदर्भात कोरेगावचे कर्तव्यदक्ष आमदार महेशदादा शिंदे यांनी विधानसभेत सुद्धा आवाज उठवलेला होता. यासाठी त्यांनी एक दिवसीय आंदोलन सुद्धा केलेलं होतं. आज कर्तव्यदक्ष आमदार महेशदादा शिंदे व संदीप भाऊ शिंदे यांनी सातारा येथील महावितरण कार्यालयामध्ये जाऊन महावितरणाचे अधिकारी यांची चांगलीच झाडाझडती घेतलेली आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या वाढीव बिल संदर्भात लवकरच कॅम्प लावून त्या दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. साहेबांची भेट आमच्या मर्दे मागाव आणि सातारा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतली. खरं तर विजेचा प्रश्न फार लक्ष आहे. वीज बिलाच्या प्रश्नासंदर्भात ही जी बैठक झाली, या बैठकीच्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना असं आश्वासन करू इच्छितो की असल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं कनेक्शन या ठिकाणी तोडलं जाणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची लाईट बिलं जास्त आलेली आहेत किंवा त्यांचे MSC बद्दल काय तक्रारी असतील, त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी 3 तारखेला सकाळी 8 वाजता मुरुत येथील ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी मेळावा अरेंज केला आहे. आणि दुसरा जो मेळावा आहे तो कोडोलीमध्ये सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी ग्रामपंचायत सभागृहामध्ये घेतलेला आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, आपलं कुठल्याही महावितरणच्या बाबतीतली अडचणी असतील किंवा लाईट बिलासंदर्भातल्या ज्या तक्रारी असतील त्या आमच्याकडे घेऊन याव्यात, निश्चित त्याचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल. MSCBच्या वाढीव बिलासंदर्भात आमदार साहेब या ठिकाणी आले होते, नेमकी काय चर्चा झाली आणि त्याच्यावर काय आपण मार्ग काढला ते जरा सांगा. चर्चा अशी झाली की आम्ही अगोदरच एक गाव एक दिवस हा उपक्रम राबवतोय. प्रत्येक गावामध्ये जाऊन जे चुकीचे बिल आहे त्याचा दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. आता आमदार साहेबांसोबत आणि कोडोली या गावामध्ये आपण महावितरणचे कर्मचारी तिथे जाऊन कॅम्प लावतील आणि ज्याचे चुकीचे बिल आहेत ते दुरुस्त करून ताबडतोब त्या जागेवरच बिल दुरुस्त होईल. त्या संदर्भात आपण काय गावं निवडलेत का, कुठं कॅम्प लावणार आहे काय कसं? एक वडूत आणि दुसरं कोडोली आमदार साहेबांना सजेस्ट केले त्या ठिकाणच करतो. पण याच्या अगोदर पण आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत आणि याच्यानंतर जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन आपण ते करायचा प्रयत्न करतो. चहा उणे तिथे काय उणे असं आपण नेहमी म्हणतो. नाही मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला. हो पण आपलं एवढ्या वर्षात स्वतःच घर झालं नाही त्याचं काय? अहो आता होईल. कसं? अहो संधी नामी किमतीत कमी. म्हाडाच्या घरांची हीच तर आहे हमी. अहो म्हाडाचे पिंपरी चिंचवड आणि पुणे या परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण. घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी? होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती, पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती. सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं आहे. देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध. 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. www.lottery.mhada.gov.in